नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें। महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे नगरसेवक मुनावर पटेल यांनी हरकतीचा मुद्दा मांडत सांगितले की मागच्या महासभेत प्रकाश कुलकर्णी यांचा प्रस्ताव नामंजूर केला तरी देखील त्यांना अजून सेवेत का रुजू करण्यात आले नाही असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला। तसेच सुरज पाटील यांनी देखील महापौरांना विचारले सभागृहाचे नियम पाळायचे नसतील तर सभा बोलवतातच कशाला, महासभेपेक्षा मोठं कोण आहे का? महापौर साहेब बोला। महापौर साहेब, आपण या सभागृहाने सन्माननीय प्रकाश कुलकर्णी साहेबांचा ठराव ना मंजूर केला होता व त्यांना सेवेमध्ये घेण्यासाठी सांगितला होता, अजूनपर्यंत सेवेमध्ये का रुजू करून घेतला नाही? मग कशाला सभा, कशाला आहे, काय गरज आहे सभेची? जर ते महासभेचा ठराव त्या ठिकाणी नाम मंजूर केलेला आहे, त्यांना सेवेमध्ये घेण्याचा आपण सांगितलेला आहे, तरी त्यांना सेवेमध्ये घेण्यात आलेला नाहीये, मग आपण कशालाही महासभा भरवता? काय गरज आहे महासभेची? मागणी काय म्हणजे साहेब, जर महासभेचा जर ठराव आपण त्या ठिकाणी नाम मंजूर केलेला आहे आणि त्यांना सेवेमध्ये घेण्याचं सांगितलेलं आहे, तरी ते आपण घेऊ शकत नाही, मग कशालाही महासभा भरवता? सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सदस्य पटेल यांनी या ठिकाणी जी मागणी केलेली आहे, या सभागृहामध्ये ठराव पारित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कोणी करायची असते तशा पद्धतीने आपण निर्देश संबंधित विभागाला दिलेले आहेत का कसे याची सविस्तर अगोदर माहिती सभागृहाला द्यावी। याचा अर्थ सन्माननीय महापौर साहेब मनोहर पटेल यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याला खुलासा करताना सचिव मॅडम सांगतायत की संबंधित प्रशासनाला महासभेने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने लेखी स्वरूपात देण्यात आलेलं आहे, मग प्रशासनाने अजून त्यांना रुजू का नाही केलं, हा पहिला प्रश्न येतो। म्हणजे ही महासभा ज्या विषयासाठी ज्या उत्कटेने सगळे सदस्य इथे येतात, आपला वेळ खर्च करतात, लोकांच्या चांगल्या निर्णयाकरिता इथं महासभा बोलावली जाते, धोरणात्मक निर्णयासाठी बोलावली जाते, मग या महासभेचा अधिकार याच्यापेक्षा कोणी मोठा आहे का? प्राधिकरण या महासभेपेक्षा कोणी मोठं लागून गेले का की महासभेने एखादा निर्णय पारित करावा आणि मग त्यांच्या मर्जीस्तव तो आम्ही करू तसं? महापौर साहेब याचा कुठेतरी खुलासा व्हायला पाहिजे आणि निश्चित महासभेने जर काही निर्णय घेतलाय तर त्याला बारगळण्याची कोण हिंमत करते आणि कोणाचा एवढा अधिकार क्षेत्र लागू केलाय त्याचाही इथं खुलासा व्हावा झाला पाहिजे महापौर साहेब। आणि संबंधित या महासभेने जे काही निर्णय घेतलेत ते सगळ्यांना लागू आहेत हे नियमावली सांगते, मग ज्या महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाच्या अनुषंगाने महासभा चालते मग त्याच्यावर कोणी नियमावली बनवली का दुसरी? त्या नियमाला पाळायचं नसेल तर कशाला मग आम्हाला इथं महासभेला बोलवता, कशाला मग पटलावर विषय आणता, कशाला मग निर्णय घेता आणि अंमलबजावणी करायचा अध्यक्ष म्हणून या महापौर खुर्चीवर बसले तर आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की त्याची अंमलबजावणी करण्याकरिता ते संबंधित अधिकाऱ्यांना आपण आदेशित करावेत आणि त्वरित ते निर्णय अंमलबजावणी व्हावी। यावर महापौर जयवंत सुतार यांनी उत्तर देत सांगितले की मी केव्हाच हे आदेशित केले आहे। प्रकाश कुलकर्णी यांच्या बाबतीमध्ये आलेला प्रस्ताव या सभागृहाने नामंजूर केल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करून प्रकाश कुलकर्णींना परत त्या पदावर रुजू करावा अशा पद्धतीनं या सभागृहाचा निर्णय आदेशित प्रशासन म्हणून आयुक्तामध्ये आपल्याला केला होता, त्या संबंधामध्ये काय कारवाई झाली त्याचा खुलासा आपण या सभागृहामध्ये करावा, ह्या सभागृहामध्ये झालेला निर्णय त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे तुमचं आहे आणि जर या सभागृहामध्ये तुम्ही जर मानत नसाल तर या सभागृहाचा पुढचा निर्णय राज्य शासनाला त्या ठिकाणी कळवावा लागेल आणि म्हणून आपण काय निर्णय त्याची अंमलबजावणी केलेली नाही याचा खुलासा या ठिकाणी करावा। यावर आयुक्त रामास्वामी यांनी संपूर्ण माहिती सभागृहाला दिली। सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदया, सर्व सन्माननीय सदस्य, श्री कुलकर्णी यांच्या बाबतीत या सभागृहामध्ये जो काही निर्णय झालेला आहे मला माहिती आहे, त्याचे इतिवृत्त मिळालेले आहे, परंतु त्याच्यामध्ये एक तांत्रिक अडचण होता, हा केस सबज्युडिस होता, त्याच्यामध्ये 4 तारखेला त्या हायकोर्टामध्ये त्या प्रकरणामध्ये सुनावणी होणार होते, त्याच्या आधीच्या हिअरिंगमध्ये सन्मान्य हायकोर्टाने असं आम्हाला आदेशित केले होते, तुमच्या 3 तारखेचा जो काय निर्णय सभागृह घेतील ते आमच्यासमोर सादर करावी असं सूचना दिल्या असल्यामुळे
हा आम्ही हायकोर्टासमोर सादर करणार आहोत. त्यासाठी तो आता हायकोर्टामध्ये काय निर्णय होईल हा माहिती नाही आहे. आम्ही त्यांना त्यांनी एवढंच आदेशित केलेलं आहे, तुम्ही त्याच्या जो काय निर्णय होईल आमच्यासमोर सादर करावी. आणि त्या दिवशी 4 तारखेला त्या पटलावर तो आले नव्हता, थोडा काली होता. आता पुढील तारखेमध्ये येईल आणि जो काय ठराव झालेला आहे आम्ही हा कोर्टासमोर सादर करायला ऑलरेडी मी ते आपल्या सर आपल्या वकिलाला मी सूचना दिलेलं आहे आणि कोर्टासमोर तर हा हिअरिंगच्या दिवशी सादर केले जाईल आणि ते त्याच्या आधारावर कोर्ट पण त्याच्यामध्ये निर्णय देईल. आणि जाणीवपूर्वक आम्हाला काही डिले करण्याचा काही उद्देश नव्हता. यामध्ये अधिकारी मोमीन यांचा विषय आणल्याबद्दल शिवसेनेच्या सदस्यांनी या गोष्टी आक्षेप घेतला व महापौर आणि शिवसेनेच्या सदस्यांना बोलू न दिल्याने तब्बल 1 तास गोंधळ हा शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात केला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज हे सगळं खोळंबून टाकलं होतं. त्यांनी सचिवांची कर्तव्य काय या विषयी मागणी केलेली आहे. सचिवांची कर्तव्य काय ही माहिती मागितलेली आहे. सचिवांची त्या ठिकाणी सचिवांची कर्तव्य सचिवांना त्या ठिकाणी महापालिकेचे निर्णय कळवायचा विषय सांगितलं होतं, पण सचिवांनी कळवलं नाही. त्याविषयी निवेदन करावं विषय प्रश्नोत्तरे. दिलेल्या उत्तरास मी सहमत नाहीये. सभागृह नेते बोलले, त्यांनी मागणी केली नाही. नाही तुम्ही हातवरती केलंच नाही. सभागृह नेते उठले नाही. सभागृह नेते उठले, त्यांनी मागणी केली. त्यावेळी सभागृह नेत्यांना तुम्ही विनंती करायला पाहिजे होती की बाबा आम्हाला विचार. नाही सभागृह नेत्यांनी निर्णय मागितला, त्याच्यावर मी निर्णय दिला. नाही तुम्ही सभागृह नेत्यांनी उठल्यावर त्यांना सांगायला पाहिजे होतं का बाबा मला बोलू दे म्हणून. काय अरे महापौर साहेब किशोरचा राग कशाला मोमीनवर काढताय? अहो विरोधी पक्ष नेते, तुम्ही त्या मुद्द्यावर तुम्हाला बोलायचं नव्हतं. तुम्हाला त्या मुद्द्यावर बोलायचं नव्हतं सर. अना तुम्हाला जर बोलायचं होतं तर ज्यावेळी भोईर साहेब बोलले त्यावेळी तुम्ही बोलायला पाहिजे होतं. मग तुम्ही त्यावेळी बोलायला पाहिजे होतं ना. भोईर साहेब बोलल्यानंतर तुम्ही उठायला पाहिजे होतं. नाही सभागृह चालवायचं ना. बसून घ्या चला. अरे बसून मी 5-5 वेळा सन्माननीय महापौर मध्ये सदस्य 5-5 वेळा बोलले. अहो भोईर साहेब आदरणीय भोईर साहेब 10-10 वेळा बोलले. तुम्ही मी त्यांना रोखलं ना. सभागृह नेते बोलत असताना सुरेश पाटील उठल्यानंतर त्यांना रोखलं ना मी. अहो साहेब तसं नाही. नाही एकतर्फी नाही. बसून घ्या तुम्ही. अहो याच्यावरती 2 महासभा झाले. बसून घ्या. सन्माननीय विरोधी पक्ष नेते 24 तारखेला जो निर्णय सभा. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारचा प्रिया विश्व यांचा रिपोर्ट. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजातरीन खबरें.